नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. सीईटी सेल 2024 या अंतर्गत आपल्याला अपडेट आपल्या साईटवरती आलेली पाहायला मिळते ती आपण चेक करणार आहोत. तर चला पाहूया इंटिग्रेटेड बीएड याचा जो शेड्यूल आहे जो जाहीर झाला आहे त्या संदर्भातील ही अपडेट. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रो, जाऊया आपल्या सी ई टी सेलवरती जेथे आपल्याला ही अपडेट चेक करता येईल, पाहता येईल. cetcl.mahaceet.org अशी जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या होमपेजवरती आपण आलेलो आहोत. यामध्ये रनिंग नोटिफिकेशन्स आपल्याला इथे रन होताना दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता बी ए बी एड बी एस सी बी एड म्हणजे ज्याला इंटिग्रेटेड बी एड आपण म्हणतो. डॉक्युमेंट रिझल्ट प्रोसेसिंग मेथॉडॉलॉजी फॉर सी ई टी एक्झामिनेशन कंडक्टेड इन सिंगल शिफ्ट. तर सिंगल शिफ्ट म्हणजे नुकतीच त्यांची एक्झाम जी कंडक्ट झालेली आहे त्याचं डॉक्युमेंटेशन सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर अजून एक आपल्याला इंटिग्रेटेड बी एडची एक अपडेट पाहायला मिळते. बी एस सी बी एड म्हणजेच इंटिग्रेटेड बी एड ज्याला आपण बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड एकत्रितपणे जे 4 वर्षाचा कोर्स आपल्याला पाहायला मिळतो त्या संदर्भातील ही अपडेट आपल्याला पाहायला मिळते. तर ग्रॅव्हन्सियस शेड्यूल फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन फॉर अकॅडमिक इयर 2024-25 आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपला जनरल बी एड तसेच स्पेशल बी एड व ई एल सी टी बी एड याचाही शेड्यूल लवकरच आपल्याला अपग्रेड झालेला पाहायला मिळेल. आपल्या वेबसाईटवरती तो आपल्याला पाहायला मिळेल. तर इथे जी आपल्याला असलेली जी अपडेट आहे आपल्याला डाउनलोड ती फाईल तिथून क्लिक करून डाउनलोड करता येते. विद्यार्थी मित्रो, जनरल बी एड व स्पेशल बी एड यानंतर आपल्याला झालेली ही नुकतीच झालेली सी ई टी पाहायला मिळते ती म्हणजे इंटिग्रेटेड बी एडची सी ई टी. त्या संदर्भातील हा शेड्यूल यामध्ये ग्रॅव्हन्सियस शेड्यूल फॉर कोर्सेस अंडर हायर एज्युकेशन हे आपल्याला पाहायला मिळते. बी ए बी एड बी एस सी बी एड म्हणजेच इंटिग्रेटेड बी एड संदर्भात असलेले हे नोटिफिकेशन. तर नोटिफिकेशन काय आहे, ऑब्जेक्शन ट्रॅकर विल बी मेड अवेलेबल टू कॅन्डिडेट इन देअर लॉग इन फॉर द फर्स्ट टाईम फॉर अकॅडमिक इयर 2024-25 टू ट्रॅक द ऑब्जेक्शन्स ऑन द क्वेश्चन्स अँड आन्सर्स गिवन बाय देम इन कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण सी ई टी असं म्हणत असतो. तर सी ई टीमध्ये त्यांनी दिलेले जे त्यांचे उत्तरं आहेत ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी होती म्हणजे त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आन्सर आहेत ते आन्सर की त्यांना पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सिरियल नंबर पहिला कॉलम, दुसऱ्या कॉलममध्ये ॲक्टिव्हिटी शेड्यूल, डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर. तर त्या शिफ्टमध्ये त्यांना जो क्वेश्चन पेपर आला तो त्यांना पूर्णपणे तिथे पाहायला मिळेल. त्यानंतर रिस्पॉन्सेस गिवन बाय द कॅन्डिडेट्सनी कुठले रिस्पॉन्स त्याला दिलेले आहेत आणि करेक्ट जे आन्सर की आहे ह्या सर्व बाबी तिथे पाहायला मिळतील आणि त्यांना चेक करता येईल. विद्यार्थी मित्रो, जनरल बी एड स्पेशल बी एड तसेच ई एल सी टी बी एडची जी आन्सर की आली होती आणि लगेच आपल्या सी ई टी सेलने दिलेल्या कालावधीनंतर ती काढून टाकली होती ही बाब आपण लक्षात घ्या. तर आता जे इंटिग्रेटेड बी एडसाठी ज्यांनी सी ई टी दिलेली आहे फॉर्म भरला होता बी ए बी एड बी एस सी बी एड, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, दिलेल्या वेळेत म्हणजेच 29/5/2024 रोजी आपल्याला आपला क्वेश्चन पेपर पाहता येईल, आपलं रिस्पॉन्स की पाहता येईल आणि त्याची स्टँडर्ड आन्सर की ह्या दोन्ही बाबी पाहता येतील. यातून आपल्याला काय कळेल, तर यातून आपल्याला कळतील आपले मार्क्स. विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, एक प्रश्न एक मार्क असं डिस्ट्रीब्युशन आपल्याला इंटिग्रेटेड बी एडसाठी सी ई टीसाठी पाहायला मिळतं, जे की ई एल सी टी व स्पेशल बी एड जनरल बी एड यासाठीसुद्धा सेम आहे. तर त्याप्रमाणे आपण मार्क्स काउंट करून घ्यायचे आहेत. स्टँडर्ड आन्सर की जी आहे, करेक्ट आन्सर की आपण ज्याला म्हणू त्याला आपण आपले जे उत्तर आहेत ते चेक करून घ्यायचे आहेत आणि ते पाहिल्यानंतर त्याची काहीतरी जी संख्या येईल म्हणजे करेक्ट आन्सरची जी संख्या आहे ते तुमचे मार्क्स असतील. लक्षात घ्या, आपला इंटिग्रेटेड बी एडचा रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या मार्क्स मेमोवरती म्हणजे स्कोअर कार्डवरती तुम्हाला मार्क्स पाहायला मिळणार नाहीत, तर ते पर्सेंटाईल पाहायला मिळेल. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. त्यामुळे आपण ही आन्सर की सर्वप्रथम डाउनलोड करून घ्यावी, ज्यामध्ये क्वेश्चन पेपर आन्सर पेपर म्हणजेच आन्सर की तुमची आन्सर की व स्टँडर्ड आन्सर की ह्या आपल्याला डाउनलोड करून घेता येतील. कधी? तर 29/5/2024 रोजी.
आणि ही डाउनलोड करून घेतल्यानंतर आपण चेक करायची आहे, आणि चेक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 29 ते 31 या दरम्यान आपल्या जर काही आपल्याला मार्क्स कमी जास्त वाटत असतील, एखादा प्रश्न आपल्याला करेक्टली त्याचं उत्तर माहीत आहे आणि दुसरंच उत्तर जर तिथं स्टँडर्ड आन्सर कीमध्ये दिलं असेल, तर त्या विरोधातसुद्धा आपण काय करू शकतो, ऑब्जेक्शन घेऊ शकतो. त्यामुळेच ह्या प्रक्रियेला ऑब्जेक्शन ट्रॅकर शेड्यूल असं नाव दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ऑब्जेक्शन काय करता येईल, तिथे मांडता येईल, पुटफोर्थ करता येईल. तर विद्यार्थी मित्रो, याच्या ज्या तुमच्या रिस्पॉन्स की आहेत त्या डाउनलोड केल्यानंतर कृपया आमच्या चॅनललाही तुम्ही आमच्या ईमेलवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता. त्या आन्सर की आम्हाला सेंड जर केल्या तर नक्कीच पुढील जे विद्यार्थी आहेत जे तुमच्यासारखेच तयारी करत आहेत तर त्यांना ते नक्कीच उपयोगी पडतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या चॅनलचा ईमेल आपल्याला दिला जाईल, त्या ईमेलवरती त्या आन्सर की आपण नक्कीच काय करू शकता, फॉरवर्ड करू शकता, आम्हाला पाठवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर कीचं ट्रॅकर जर आपण म्हणत असतो तर आन्सर की ट्रॅकिंग शेड्यूल, ऑब्जेक्शन ट्रॅकिंग शेड्यूल आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सेम शेड्यूल विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपला निकाल लागेल, ज्याला आपण कॅप शेड्यूल म्हणतो, ॲडमिशन शेड्यूल म्हणतो, तोही आपल्याला आलेला पाहायला मिळेल. जनरल सी ई टी, स्पेशल बी एड सी ई टी, तर सर्व सी ई टीचा शेड्यूलसुद्धा लवकरच अपग्रेड होईल, अपलोड होईल, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.